नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे भरती निघालेली आहे या भरतीमध्ये तुम्ही सातवी पास असाल दहावी पास असाल किंवा पदवी झाली असेल टायपिंग झाली असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता टोटल सातशे सतरा जागा आहेत या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल सर्व सरळ सेवा परीक्षा या टी सी एस आणि आय पी एस मार्फत घेण्यात येणार आहे आता जी काही भरती निघालेली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर बी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार एकवीस हजार प्लस प्रश्नसंच यामध्ये उपलब्ध आहेत प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषणासहित टी सी एस पॅटर्न यामध्ये उपलब्ध आहे हे पुस्तक तुम्हाला शेजारील कोणत्याही दुकानामध्ये भेटेल तिथे संपर्क साधू शकता ॲमेझॉनमधून ऑर्डर करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता आपण जाऊयात आपल्या टॉपिककडे तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला जाहिरात संपूर्ण वाचणं गरजेचं आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि इथे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे किती टोटल जागा आहेत सातशे सतरा जागा आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन पदानुसार कशी पात्रता राहणार रा आहे कोणत्या पदासाठी किती पात्रता आहे काही पदासाठी शारीरिक पात्रता किती राहणार आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे एकदा इथे वाचून घ्या एज जर पाहिलं तर अठरा ते चाळीस आहे फीज किती राहील अर्ज कशी या ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जाहिरात डाउनलोड करू शकता इथे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप्लाय नाव ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ॲप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे हे लिंक ओपन होईल इथे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरण्यापूर्वी जी जाहिराती दिली आहे ती एकदा वाचून घ्या इथे आल्यानंतर तुम्हाला हे क्लोज करायचं आहे हे सर्व जे आहे ते आय अग्रिमी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे थोडं खाली यायचं आहे खाली तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहे फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम अशा पद्धतीने तुम्हाला जसं नाव आहे तुमचं पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे इथे तुमचं नाव जर चेंज केलं असेल कधी तर यस करायचं आहे जर लग्नानंतर वगैरे असेल किंवा गॅजेट वगैरे काढलं असेल तर यस करून तुम्हाला तिथं जे नवीन नाव असेल ते टाकायचं आहे नसेल तर नो करून डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख टाकायची आहे एज किती आहे ते तुम्हाला दाखवेल त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही असेल का सिलेक्ट करा करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा मोबाईल नंबर पुन्हा एकदा टाकायचं आहे कन्फर्म करायचं आहे अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर टाका नाही तर सोडून द्या ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे पुन्हा एकदा ईमेल ॲड्रेस कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर आपलं सेंटरचे प्रेफरन्सेस निवडायचे आहेत तुमच्याजवळ कोणतं सेंटर एक्झाम सेंटर हवं आहे ते जिल्हा तुम्हाला इथे निवडायचं आहे परीक्षा चाचणी केंद्र आपण त्याला म्हणतो तशा पद्धतीने तुम्हाला तीन सेंटर निवडायचे आहेत तीन सेंटर निवडल्यानंतर खाली जनरेट ओ टी पी ओ टी पी जनरेट करावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथे कॅपच्या विचारला जाईल वरती जसं कॅपच्या आहे तसेच खाली लेटर नंबर जे असतील ते टाकायचे आहेत आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दुसरा टाकून पुन्हा तुम्ही ओ टी पी जनरेट करू शकता तरी ते ओ टी पी जनरेट केलेला आहे आपल्याला ओ टी पी आलेला आहे जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर आपला ओ टी पी हॅज बिन सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेला आहे आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे खाली कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या टाकायचा आहे आणि खाली रि, रि व्हेरीफायवरती क्लिक करायचा आहे रिवेरीफाय म्हणजे जी काही माहिती आपण टाकलेली आहे ती एकदा आपल्याला चेक करायची आहे तर खाली रिवेरीफायवरती क्लिक करतो आपण जे जेंडर सिलेक्ट केलेलं आहे स सेंटर सिलेक्ट से केलेले आहेत आपलं नाव असेल जन्मतारीख असेल मोबाईल नंबर सगळी माहिती एकदा बरोबर आहे का चेक करून घ्यायची आहे तर इथे सगळी माहिती बरोबर असेल तर एक एक ऑप्शनला टिक करायचे आहे सगळे ऑप्शन टिक करून खाली तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर तुमचं इथे ओके करून रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेला दा मेसेज दिसेल आणि तुम्हालासुद्धा एक मेसेज प्राप्त होईल इथे तुम्हाला क्लोज करायचं आहे आता तुम्ही इथे जी काही माहिती भरलेली इथं दिसेल आता तुम्हाला दोन दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करायचा आहे पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करून खाली तुम्हाला क्लिक हेअर टू सिलेक्ट पोस्टवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायची आहे म्हणजेच आपल्याला जे काही स्टेप्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत पर्सनल डिटेल्स त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स कम्युनिकेशन डिटेल्स क्वालिफिकेशन अँड कोर्स डिटेल्स डॉक्युमेंट्स अपलोड करून पेमेंट करायचे अशा पद्धतीने जे काही पाच स्टेप आहेत त्या तुम्हाला पाच सहा स्टेप पूर्ण आहेत एक एक स्टेप आपण पूर्ण करणार आहोत पटपट पटपट घेणार आहोत एकदम सोप्पं फॉर्म हो आहे पहिल्यांदा आहे मॅरेज स्टेटस वैवाहिक स्थिती मॅरिड आहात का अनमॅरिड आहात का विधवा आहात का किंवा अन्य विवाहित घटस्फोटीत आहात असे ऑप्शन आहेत मॅरिड अनमॅरिड जे असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला विचारेल अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या सरकारी आदेशानुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का तर यस करायचं आहे नसेल तर नो तिथे फादर फुलनेम म्हणजेच इथं आई वडिलांचं जे काही पूर्ण नाव आहे तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये टाकायचं आहे खाली यायचं आहे खाली तुम्हाला सेंटर दिसतील सेंटर आपण सिलेक्ट केले आहे खाली तुम्हाला आता पोस्ट निवडायची आहे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ज्यामध्ये स्टेनो लोवर ग्रेड आहे ज्यामध्ये लघु चपराशी जवान जवान वाहनचालक असेल लघुटंक लेखन अशा पोस्ट दिसतील इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत स्टेनो कॉन्स्टेबल असेल पिऊन असेल ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ती पोस्ट तुम्हाला निवडायची आहे तर मी समजा इथे पियून निवडले आता विचारेल वीस डिस्ट्रिक्ट यू वॉन्ट टू अप्लाय तर कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते जिल्हे दाखवले जाईल ज्या जिल्ह्यात जागा असतील तेच जिल्हे इथे तुम्हाला दाखवले जातील तर ज्या जिल्ह्यात जागा असेल तोच जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर त्या जा जिल्ह्यात जागा, जागा नाही खाली येऊन तुम्हाला इथे अधिवास प्रवर्ग निवडायचा आहे म्हणजेच नॅशनॅलिटी आपली इंडियन सिलेक्ट करायची आहे डोमासाईल आहे का तर येस करायचं आहे त्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरी एस सी एस टी वी जे एन टी डी सी तर सी एस बी सी ओबीसी ओपन ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि मी स सगळी ॲडव्हर्टाईज वाचलेली आहे यावरती गुरुवरती क्लिक करायचं आहे इथे तुमची जी काही कॅटेगरी असेल तुम्ही कास्टमध्ये मोडत असाल तर तुम्हाला कास्ट, ला कास्ट सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही कास्टमध्ये नसेल मोडत तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही तर इथे पाहू शकता जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची जी डिटेल्स आहे ती द्यावी लागेल जर तुम्ही ओपनमध्ये वगैरे येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार नाही तर मी ते ओपन सिलेक्ट केल्यामुळे मला कास्टची माहिती इन्फॉर्मेशन विचारलेली नाही जे स्टार केलेले असतील जे स्टार केलेले मार्क्स तुम्हाला सर्व ऑप्शन सिलेक्ट करावे टाकावे लागणार आहेत तर आता डोमासाईलची माहिती विचारली आहे तर डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर डोमासाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटचं जे काही अधिकारी आहे कोणी काढलेले आहे तहसीलदार असेल जन्म दाखला असेल तर ग्रामसेवकांनी दिलाय का नगरपालिकेने दिलं ते द्यायचं त्यानंतर तुम्हाला इश्यू डेट टाकायचे कधी काढलेलं आहे डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक कधी काढलेलं आहे मी डोमासाईल सर्टिफिकेट कधी काढले ती डेट टाकायची आणि डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर म्हणजे सिरियल नंबर टाकायचा सिरियल नंबर तुमचा सर्टिफिकेट नसेल तर आउटवर्ड नंबर टाका आउटवर्ड नंबर नसेल तर बारकोडच्या खालचा नंबरसुद्धा टाकू शकता खाली तुम्हाला आयडेंटिफिकेशन डिटेल्स विचारलं जाईल ज्यामध्ये मार्क ऑन व्हिजिबल आयडेंटिफिकेशन जर तुमच्या अंगावरती काही जन्माचे खून असेल किंवा काही युनिक काहीतरी आयडेंटिटी असेल तर ते तुम्ही देऊ शकता अन्यथा हे काढून टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही खाली यायचं आहे इथे तुम्हाला डू यू हॅव पॅन कार्ड पॅन कार्ड आहे का तर यस करायचं आहे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर आणि पूर्ण नाव टाकायचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर यस करायचं आहे ड्रायविंग लायसन्सचं जे काही क्रमांक का आहे तो टाकायचा आहे नाव टाकायचं आहे कोणत्या अधिकाऱ्याने दिलेलं आहे त्याच्यावरती ड्रायविंग लायसनवरती असता नसेल तर नो करायचं आहे वोटर आय डी असेल तर यस करा नसेल तर नो करा तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर यस करा पासपोर्ट असेल तर त्याची माहिती द्या नसेल तर नो करा बँक पासबुक आहे का, का बँक पासबुकचं खातं असेल तर यस करा नसेल तर नो करा अशी बेसिक माहिती आहे विचारली जाईल ही असेल तर यस करा अन्यथा नो करा जर तुम्ही जे काही यस केलं असेल त्याची माहिती टाका आणि सबमिट करा तर इथे ॲक्सेप्ट करून सबमिट केलं आहे आपली पहिली स्टेप पूर्ण झालेली आपण आला आहोत सेकंड स्टेपमध्ये ॲडिशनल डिटेल्स यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात तर यस करा त्याचे जे काही कुणी सर्टिफिकेट तुम्हाला दिलेलं आहे डेट इश्यू कधी झालेला आहे सर्टिफिकेटचा सिरिल नंबर असेल तर टाका नसेल तर नो टाका भूकंपग्रस्त आहात का भूकंपग्रस्त असाल तर यस करा नसेल तर नो करा सर्व्हिस एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यस करा माहिती टाका नसेल तर नो करा स्पोर्ट्स पर्सन खेळाडू असेल तर यस करा नसेल तर डायरेक्टली नो करा त्यानंतर अपंगत्व डिझॅबिलिटी अपंग असाल तर किती टक्केमध्ये अपंग आहे ते द्यावं लागेल कशामध्ये अपंग आहे नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा खालीच तसंच हे कर्मचारी तपशील द्यावा लागेल जर राज्य सरकार केंद्र सरकारचे कर्मचारी तुम्ही असाल तर यस करा नसेल तर नो करा अनाथ असाल तर यस करा अनाथ असाल तर ती माहिती द्यावी लागेल नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर पार्ट टाइम एम्प्लॉय आहात का अर्धवेळ कर्मचारी जर तुम्ही काम कुठे करत असाल तर यस करू शकता आणि यस केलं तर तुम्हाला माहिती आहे की इथे माहिती द्यावी लागेल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर असेल सर्टिफिकेटची माहिती द्यावी लागते नसेल तुम्ही तर डायरेक्टली नो करा त्यानंतर खाली अदर डिटेल्स विचारले जाईल क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे एफ आय आर वगैरे दाखल झाली आहे का कुठे तुमच्यावर दोषी कुठे न्यायालयन खटला असेल कोर्टात काही केस असेल कॉलेजमध्ये काही तुम्हाला हे झालं असेल हे सर्व पॉईंट एकदा वाचून घ्यायचे आहेत आणि यस नो करायचं आहे मी सगळे नो केले सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं पुढची स्टेप आलेली आहे ज्यामध्ये कम्युनिकेशन डिटेल्स विचारले जाईल ज्यामध्ये ॲड्रेस लाईन टाकायचे वन ॲड्रेस लाईन टू जिथे तुम्ही आत्ता राहताय ती माहिती टाकायची त्यानंतर कंट्री आपली इंडिया सिलेक्ट करायची त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहताय तो जिल्हा इथे तुम्हाला विचारला जाईल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आणि जो पिनकोड असेल तो तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस टाकलेला आहे तोच ॲड्रेस परमनंट ॲड्रेस असेल तर यस करायचं आहे ॲटोमॅटिकली खाली माहिती येईल नसेल तर तुम्ही नो करू शकता मी सगळी माहिती टाकून सेव्ह करतो आता पुढची स्टेप आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशनचे डिटेल्स द्यायचे आहेत कोर्सच्या डिटेल्स द्यायचे आहेत पहिली जी आहे ती माहिती आहे तुमची दहावी झालेली आहे का जर तुमची दहावी झाली असेल तर तुम्हाला इथे माहिती द्यावी लागेल जिथे जिथे तुमची कॉ तुम्ही जी, जी तुम्छी तुम्छी पोस्ट सिलेक्ट केलेली आहे त्या पोस्टनुसार इथे स्टार मार्क आहे ते तुम्हाला भरावे लागेल इथे आता पाहू शकता मला दहावी कंपल्सरी आहे त्यामुळे मी दहावी कोणत्या बोर्डमधून केले ते द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या डिव्हिजनमधून कोणत्या बोर्ड होतं रे रिजनल बोर्ड ते पुणे असेल किंवा नाशिक असेल जे काही तुमचं बोर्ड असेल कोणत्या डिव्हिजनमधून केलं ते बोर्ड सिलेक्ट करा को स्कूल नेम म्हणजे कॉलेजचं नाव शाळेचं नाव जे असेल ते, ते मला टाकायचं आहे त्यानंतर पर्सेंटेज होते का मार्क्स जे काही ग्रेड होते ते टाकायचे आहेत मार्क्स ऑपटेन मी पर्सेंटेज सिलेक्ट केलं तर किती मार्क्स तुम्हाला पडले कितीपैकी पडले ते टाकायचे आहेत तुमचे पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येईल एकदा कन्फर्म करायचे आहेत आणि कधी पास झालेला आहात तुम्ही कोणत्या इयरला पास झाले ते इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशीच माहिती तुम्ही सातवी पास असाल दहावी पास असाल बारावी पास असाल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल डिप्लोमा झाला असेल जी काही झालेलं आहे तुमचे क्वालिफिकेशन तुम जे तुम्ही पोस्ट सिलेक्ट केलेली आहे त्यानुसार तुम्हाला इथे जे स्टार मार्कस लाल जे काही स्टार असेल त्यानुसार तुम्हाला माहिती भरावी लागेल जर तुम्हाला इथे स्टार लाल दिसत नसेल तर तुम्ही ती माहिती सोडून देऊ शकता तर बाकीची माहिती तुम्हाला पोस्टनुसार भरायची आहे ती माहिती इथे भरून घ्यायची आत्ता आपण जशी दहावीची माहिती भरली तशीच तुम्ही बाकीची सुद्धा माहिती भरू शकता आता खाली येऊन तुम्हाला स जी माहिती भरल्यानंतर सेवन नेक्स्ट करायचं आता पुढचे स्टेप येते त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट करायचं आहे आता डॉक्युमेंटमध्ये कसं आहे तुमच्याकडे तुमच्या पी सीला किंवा लॅपटॉपला कॅमेराच नरजे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो कॅप्चर करावा लागतो तर क्लिक हेअरवरती कॅप्चरवरती क्लिक करायचा आहे जो लाईव्ह फोटो आहे तुम्हाला अपलोड करावा लागतो लाईव्ह फोटो अपलोड केल्यानंतर एक सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे तुमच्या पी सी किंवा कम्प्युटरमधून जी सिग्नेचर असेल ती स्कॅन करून घ्या किंवा फोटो काढून घ्या आणि सिग्नेचर इथे तुम्हाला अपलोड करायची आहे जी साईज दिलेली आहे पन्नास के बी ते दोनशे के बीपर्यंत त्यानंतर पुढचे जे आहे दहावीची मार्कशीट असेल सातवीची असेल किंवा ग्रॅज्युएशनची विचारली असेल जी काही तुम्हाला बारावीची असेल इथे जे स्टार मार्क दिलेले आहेत ते तुम्हाला कंपल्सरी अपलोड करणं गरजेचं आहे तुमच्या केसमध्ये दुसरे स्टार दिलेले असतील तसेच दहावी बारावीची मार्कशीट असेल सर्टिफिकेट असेल त्यानंतर ग्रॅज्युएशनचं असेल डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचं अपलोड करा तसेच डोमासाईल तुमच्याकडे असेल तर डोमासाईल इथे अपलोड करावं लागेल त्यानंतर तुमचे जे काय आय डी प्रूफ तुम्ही सिलेक्ट केले होतं जे विचारलं होतं तुमच्याकडे वोटर आय डी आहे का पॅन कार्ड आहे का काय आहे तर ते तुम्हाला आय डी प्रूफ इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर लहान प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे त्यावरती सही करायची आहे माहिती द्यायची आहे आणि इथे क्लिक हेअर टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे अदर इलेवन डॉक्युमेंट आहेत यामध्ये जर काही अदर डॉक्युमेंट असतील तर ते तुम्ही अपलोड करू शकता खाली तुम्हाला जी काही पेमेंट करायचं आहे फीज दिली जाईल पेमेंटची दाखवले जाईल खाली येऊन तुम्हाला जे डिक्लेरेशन आहे ते सर्व इथे एक एक पॉईंट ॲक्सेप्ट करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे ते एकदा प्रिव्यू ऑप्शनवरती क्लिक करून सगळे चेक करून घ्यायची आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि जे काही पेमेंट आहे ते पेमेंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची जी प्रिंट आहे ते प्रिंट काढून ठेवायची आहे काही दिवसांनी याचे जे काही हॉल हॉलटिकेट आहे तुमच्या मेलवरती येईल मेसेज येईल अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता आपल्या मित्रांनो की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र